नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तींना जास्तीत जास्त प्रश्न पडतात त्यांचं शिक्षण जास्तीत जास्त होत जातं, म्हणजेच त्यांच्याकडे माहितीचा साठा जास्तीत जास्त असतो। कारण प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळत असते आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना आपल्याकडे भरपूर माहिती संग्रहित होते। अशाच पद्धतीने प्रश्न विचारण्याचं महत्त्व ह्या कवितेतून कवयित्री सुकन्या आगासे यांनी सांगितलेलं आहे। कवितेचं नाव आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा। ही कविता आज आपण शिकणार आहोत। सर्वप्रथम मी कविता आपल्याला चालीवर म्हणून दाखवेल आणि मग त्यानंतर आपण या कवितेचा भावार्थ शिकणार आहोत। प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका। कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वेडी वाकडी का। प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, वटवाग रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का। प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का। प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी असेल का, माणसासारखा माणूस दिसेल का। प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का। या कवितेचा आपण आता भावार्थ बघणार आहोत। सर्वांनी पुस्तक समोर ठेवा, म्हणजे जास्त व्यवस्थित पद्धतीने आपल्याला कविता समजायला मदत होईल। कवयित्री असं म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न विचारत जातो मी, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा आपल्याला प्रश्न उपलब्ध होतात आणि त्या प्रश्नांची आपण जेव्हा उत्तरं शोधू लागतो तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त माहिती होते। कितीही चुक्या झाल्या, कितीही चूक झाली आपल्या हातून, किती लाख चुका झाल्या तरी सुद्धा शिकणं थांबवायचं नाही। असं म्हणतात की शिक्षण ही अव्याहतपणे सततपणे चालणारी प्रक्रिया आहे। शिक्षण कधीही संपत नाही, कितीही चुका झाल्या, चुकेल तो शिकेल असं म्हटलं जातं। त्यामुळे कितीही चुका झाल्या तरी आपलं शिक्षण थांबवायचं नाही, आणि त्यामुळे ज्यांना प्रश्न पडतील त्यांनी नक्की उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कुत्र्याची शेपूट वाकडी का, आपण बघतो की सर्वसामान्यपणे कुत्र्याची शेपूट ही वाकडी असते, आणि असं म्हण पण आहे की कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, ती वाकडी का असते असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। त्यानंतर पेंग्विन जो असतो त्या पेंग्विनची मान टोकडी का असते, पेंग्विनची मान टोकडी असते म्हणजे लहान असते किंवा आखूड असते। पेंग्विनची मान जी असते ती लहान असते, मग ती तशी का असेल। या जीवसृष्टीत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसतात, प्राणी दिसतात, काहींची मान खूप उंच असते, उदाहरणार्थ जिराफ असेल खूप उंच मान असते, मोराची मान उंच असते, मग पेंग्विनची मान छोटी का असेल हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। क्रिकेटची बॅट लाकडीच का असते, ती लोखंडी का असत नाही, किंवा ती वेगळ्या धातूची का असत नाही हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। सापाची चाल वेडी वाकडी का, त्याच्यामागे नेमकं कोणतं वैज्ञानिक आणि कोणतं शास्त्रीय कारण आहे हे आपण शोधलं पाहिजे। वटवाघ रात्री फिरतात का, वटवाघूळ नावाचा जो पक्षी आहे तो रात्री फिरतो का, त्याबद्दल आपण माहिती करून घेतली पाहिजे। मासे पाण्यात तरतात का, मासा पाण्यात तरतो हे आपल्याला माहीत आहे, माशाला पाण्याबाहेरून काढलं की मासा मरतो। या उलट एखादा दुसरा प्राणी पाण्यात पडताच त्याचा मृत्यू होतो, उदाहरणार्थ चिमणीचं पिलू असेल किंवा चिमणी असेल, पाण्यात पडली की त्याचा मृत्यू। एवढंच काय तर एखाद्या माणसाचा जरी पाण्यात पडला तरी सुद्धा त्याचा मृत्यू होतो, म्हणजे मग एखाद्याला पाणी त्रासदायक आहे तर या माशाला का त्रासदायक नाही, तो मासा सहजपणे पाण्यात तरतो, पोहू शकतो, तर माणूस का नाही पोहू शकत, माणूस जर जास्त वेळ का पाण्यात राहू शकत नाही असा प्रश्न आपण सहज विचारला पाहिजे। पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का, बघा छोटासा किडा असतो पतंग दिव्याच्या, आपण जर दिवा सुरू केला म्हणजे लाईट सुरू केला तर लाईटच्या आजूबाजूला ते फिरत असतं, किंवा आपण
एखादा छोटासा दिवा लावला, मेणबत्ती लावली किंवा जुन्या काळी जे दिवे वापरले जायचे तसा एखादा दिवा लावला तर त्या दिव्याच्या आजूबाजूला ते पतंग फिरताना दिसतं आणि ते पतंग त्या दिव्याच्या आजूबाजूला त्या अगदी भोवती फिरत 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 वेळ आली तर आपला जीव पण देतं. पण त्या दिव्यापासून ते लांब काही जात नाही. मग त्याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. काजवे जे असतात प्रखर अंधार असेल रात्रीचा आणि त्या अंधारात आपल्याला अतिशय चमचम करणारे काजवे दिसतात. त्या रात्रीत काळोख्या रात्रीत ते काजवे का चमचम करतात याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. इथं पेंग्विन ह्या पक्ष्याचा उल्लेख आलेला आहे, कुत्रा ह्या प्राण्याचा उल्लेख आलेला आहे, सापाचा आलेला आहे, वटवाघुळचा आलेला आहे आणि काजवे या सगळ्या प्राण्यांच्या बद्दल या सगळ्या प्राणी पक्ष्यांबद्दल आपण जास्तीत जास्त माहिती करून घेतली तर आपल्या ज्ञानात भर पडेल असं सुकन्या आगाशे यांना वाटतं. खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का, या सुद्धा प्रश्नांची उत्तर आपण शोधली पाहिजे. आता हिवाळा सुरू झाला, हिवाळा सुरू झाला की आपल्याला माहिती आहे की हिवाळा सुरू झाला की सर्दी होते. कदाचित आपण पावसात कधी कधी ओले झालो तर आपल्याला सर्दी होते. मग नेमकं त्या सर्दीचा आणि त्या थंडीचा त्या हिवाळ्याचा नेमका काय संबंध आहे तो आपण शोधला पाहिजे. मेंदूला वास कळतो का, मेंदूला वास कसा कळत असेल, बरोबर. मेंदूकडून आपल्या सगळ्या शरीराचं चलन केलं जातं असं म्हटलं जातं. कारण आपण जो वास घेतो किंवा आपण जो विचार करतो त्याच्या सगळ्या जे आदेश आहेत ते आदेश मेंदूपासून निघत असतात असं म्हणतात. मग या मेंदूला वास पण कळत असेल का, मग कळत असेल तर कसा कळत असेल याची माहिती आपण मिळवली पाहिजे. आठवणींनी उचकी लागते का, आपण जेवण करत असतो आणि आपल्याला उचकी लागली तर आपण म्हणतो की माझी कोणीतरी आठवण काढत असेल. मग हे खरंच आहे का, याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहे का, असेल तर काय आहे नेमकं याची उत्तरं आपण शोधली पाहिजे. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का. बघा हा आता थोडासा भूगोलातला प्रश्न आहे. तारे रंगीत पण असतात का आणि दिवसा पण तारे दिसतात का, सूर्याच्या प्रकाशामुळे ती लुप्त होतात की काय, मग ती दिसत असतील तर दिवसा पण दिसतात का काय, ही उत्तर आपण शोधली पाहिजे. जीवसृष्टी जशी पृथ्वीवर जीवसृष्टी आहे तशी जीवसृष्टी अजून कुठे असेल का, किंवा पृथ्वीवर जसा माणूस दिसतो आपल्याला बोलणारा चालणारा विचार करणारा काम करणारा तसा माणूस ह्या सृष्टीवर अजून कुठे असेल की काय, हा प्रश्न सुद्धा आपल्याला पडला पाहिजे. आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर शास्त्रीय उत्तर आपण शोधलं पाहिजे जेणेकरून आपल्या ज्ञानात अधिकाधिक भर पडेल आणि त्यामुळे आपलं शिक्षण अधिक चांगलं होईल. म्हणजे शिक्षण ही जी अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत खंड पडणार नाही. आपण जरी पदवी घेतली, औपचारिकपणे आपण एखादी पदवी घेतली आणि पदवी घेतल्यानंतर तो अभ्यास आपण सोडून देत नाही तर आपण जोपर्यंत जगत असतो तोपर्यंत शिक्षण चालू असतं हे या कवितेच्या माध्यमातून सुकन्या आगाशे यांना सांगायचं आहे. छोटीशी मात्र अतिशय मतितर्थ असणारी अशी ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. कवितेखाली जो स्वाध्याय आहे तो तुमच्या वहीत सोडवा. धन्यवाद.